नमस्कार मित्रांनो, मांगरातल्या या सुशेगात जगण्यात तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत असा. उन्हाळ्यातले दिवस चालू झालेत आणि कोकणातली जी रानफळं असत, काजू, आंबे, फणस, कोकम, जांभळा, ही सगळी तयार होक चालू झालेली असत. तर आत्ता जे कोकणातले जे रानमाणसाचे टूर असत, ह्या पर्यटनातून आम्ही हयची रानफळं लोकांका खाऊक देतो, जंगलात फिरवतो आणि हयचे होणारे जे न्हय असत त्या न्हयत आम्ही प्योग घेऊन जातो. तर आजही या अशा कडाक्याच्या उन्हात सुद्धा तळ कोकणातले बरेचसे नय होणारे असत. ह्याचा कारण असा की या भागात जंगल खूप असा. जंगल खूप असल्या कारणान ह्याचे जे झरे असत ते वर्षभर होतात आणि त्याच्यामुळे हयतल्या नयक अगदी थंडगार पाणी असतं. त्यामुळे कितक्याय ऊन कडाक्याचा ऊन पडला तरी दोंपारा जेवून आम्ही असे नयत पेऊक जातो. ह्या आमचा ह्या उन्हाळ्यातल्या शेड्यूल असता आणि त्या पद्धतीनं आमच्याकडे येलेल्या पर्यटकांकसुद्धा आम्ही अशा नयत फिराक घेऊन जातो. तर मित्रांनो, चला आता भितूर मांगरात जाऊया. आत्ता आमच्याकडे एक बाजूचे गुळम काका असत की नाही ते इलेत रस आणि शिरवाळे आमका करून घालू. तर मस्तपैकी गावठी नारळाचो रस त्याच्यात गूळ टाकून त्या शिरवाळ्यांवांगडा, म्हणजे आमचा जो वालय तांदूळ असा, त्या वालय तांदळाचे असे मस्त शेव्य असतात, त्याच्यावांगडा तो रस खाऊचो असता. तर ती रेसिपी आम्ही पर्यटकांका दाखवतो सुद्धा आणि ती खाऊक सुद्धा देतो. तर चला भितूर मांगरात. आता बाहेर कितक्या कडाक्याचा हिमार असला तरी भितूर मांगरात मात्र थंडगार वाटता, कारण ह्यो मातीचो मांगर असा. त्याका मस्तपैकी कौला असत, व्हेंटिलेशन असा, त्याका मस्त ही लाकडा घातलेली असत छपराक, आणि त्याच्यामुळे वारो येत असता आणि थंडगार वाहत असता. ही जी हौरी असा, या हौरेत आपण हे बघताच तुम्ही आंबो पिकत घातलो. आपल्याकडे माणकुरात असा, म्हणजे हैलो तळ कोकणातलं आणि गोव्यातलं एक फेमस आंबो माणकुरात, केशर असा, पायरी असा, हापूस असा, आणि या सगळं अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्या आमराईत आपण पिकत असतो. तर आंबे ज्यांका भरायचे असत ते सुद्धा पर्यटक असून आंबे घेऊन जातात. तो पाटी गोठो असा आणि भितूर आता रस आणि शिरवाळे काढतात, ते खाऊया आणि नंतर आम्ही नाव जाऊया. तुझं काम करते माझी माणसं उडी बाजू उधार तू माझी माणसं पाठी घालते. ते गावात करत मुंबईत करतात की नाही माहित आहे. ओके सर, अशा प्रकारे शिरवाळे काढून झालेले असते. काका एक्सपर्ट शिरवाळे काढणे. चला आता जाऊ मरे. स्वीट नूडल्स घे. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
छान पैकी असं मस्त असं काय असं काय असं बुडून रसो घे रस घे रस रस मरे स्वर्ग 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 ये मॅडम मुंबई बंद म्हणजे माझी हाताने चालू करायचंय दे बाउल घे ना तो नीट पडेल यूज युअर बोथ हॅन्ड्स हो तो एकदम ज्यूसी असतो काय करायचं माहिती आहे फळ एक चांगलं पिकलेलं लाल पाहिजे ना लाल भडक हे बघ पडले किती फांदीला आहे पण हा नरम झाला नरम हे पडलेलं ना वरती लाल भडक हे पण झालं ऑरेंजेस साधारण फोडा हा चीक आहे का हे सावकाश हो मुंग्यात हा काढू का फोडा जोरात ए पडशील ना बाळा त्याच्या ना हे साल आहे ना हे पण छान आहे हे काढू हे पण हे खाऊ शकतो हे ना तुम्ही फक्त असं जसं चॉकलेट चघळतो ना तसं चघळ आणि बी नंतर काढून दाखव ना मला काढताय असं मला व्हिडिओ घ्यायचा काढा ना कोकम टुरिस्ट ना काढू दे ना मी अच्छा हे छान आहे फोटो काढतो जात नसते चढतात चल आपण दोघं एकत्र जाऊया दोघं एकत्र एक दोन तीन अजून एक वाहती नदी बघा किती पाणी आहे या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा दोन्ही बाजूला छान माडा सुपारीच्या बागा घनदाट जंगल आणि या जंगलातून वाहणारी ही तिलारीची नदी एवढं छान पाणी असण्याचं कारण इथलं जंगल आहे इथलं इकोसिस्टम खूप मेंटेन्ड आहे इथल्या
घनदाट अशा जंगलांमधले झरे शाबूत आहेत. जोपर्यंत आपण झाडे तोडणार नाही, जोपर्यंत आपण जंगल राखू, तोपर्यंत इथल्या डोंगरांमधून आपल्याला झरे पाणी देत राहतील आणि हा भाग असाच समृद्ध राहील. आणि हीच समृद्धता ही आमच्या जीवनशैलीचा भाग बनून कित्येक वर्ष इथल्या लोकांनी ही छान जीवनशैली निर्माण केली नदीच्या आजूबाजूला. या बाजूला भरपार नावाचं गाव आहे, या बाजूला वानोशी कुडाशे आणि ही नदी येते तिराळी भागातून, केंद्रे पाटीये या सगळ्या भागातून पाणी घेऊन येते. आता मी ज्या ठिकाणी आहे तिकडे खोल पाणी आहे, थोडीशी कोंड आहे. जरासे खाली गेलं की ती खळखळ वाहणारी नदी आहे. खाली जे पूल दिसतंय तुम्हाला इथे, तिथून खाली नदी खळखळ वाहते. आताच थोड्या वेळापूर्वी इकडे व्हाईट बेलेड सीगल दिसला, म्हणजे काकड, समुद्री गरुडाचा एक प्रकार आहे. ब्राह्मिणी काईट दिसली, जसं एंटर केलं तेव्हा आजूबाजूला किंगफिशर्स तर होतेच आणि एक वेगळ्या प्रकारचा किंगफिशर जो या अशा नद्यांमध्ये, मोठ्या नद्यांमध्ये दिसतो कोकणात, तो म्हणजे पायड किंगफिशर. असा मस्तपैकी उंचावरून असा फ्लाईट घेतो आणि एका जागी असा 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 खाली येतो, चटकन खाली पडतो, एखादं पान पडावं तसा आणि तो चटकन मासा त्याच्यातला घेतो. तर अशी ही छान छान झाडं आहेत नदीच्या आजूबाजूला. साधारणपणे नदीच्या आजूबाजूला तुम्ही जर ऑब्झर्व केलात इथे येऊन, तर तुमच्या लक्षात येईल की इकडे करंजाची झाडं मोठ्या प्रमाणावरती आहेत, स्वीट वॉटर मँग्रूव्ज ज्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर उंबराची झाडं आहेत, कदंबाची झाडं आहेत, मोठ्या प्रमाणावरती माड आहेत, सुपारी आहे. नॅचरली इकडे आंब्याची झाडं दिसतात, रायवळ आंब्याची झाडं. आणि हे रायवळ आंबे आहेत मोठे असतात, मोठेच्या मोठे, हापूससारखे कलमं असतात, तर मोठे झाडी आंबे असतात. काही आंब्यांना विशिष्ट नावं असतात, काळो आंबो, लासो आंबो. आणि हे इंडिजिनस व्हरायटीज असतात जे आंब्यांचे, ते नदीचे काठ सुरक्षित राखण्यातसुद्धा मदत करतात. याच्या बाजूला, या नदीच्या बाजूला एक झाड आहे, तिथे पण आपण गेलो होतो. त्या झाडाची माहिती आपण पर्यटकांना दिली. अरे तुझं जे हिल झालं ना, तुझ्या बोटांचा हिल झालं, याच्यामुळे झालं माहिती आहे का? सगळं मिनरल रिच आहे पाणी. नमस्कार, मी प्रदीप तळेकर. जेव्हा एप्रिलमध्ये कुठे जायचा हा प्रश्न आला तेव्हा प्रसादचं नाव डोळ्यापुढे आलं आणि जेव्हा मी त्याचे व्हिडिओ पाहिले तेव्हा कळलं की इथे 12 महिने वाहणारे नद्या असतात. हे फार क्वचित पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्या नद्या नेहमी मान्सूनच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपून जातात. पण आम्ही दररोज एक नवीन प्रवाही नदीमध्ये जातो आहे. हे तुम्ही बघितली, कुडासे गावातली नदी आहे, अत्यंत स्वच्छ, नितळ, निर्मळ पाणी आहे. तिथे फक्त जाऊन बसण्यामध्ये जी मजा आहे ती उन्हाळ्यात दुसरीकडे कुठे मिळणार नाही. शिवाय मी तिलारी नदीमध्ये गेलो होतो, फार सुंदर पाणी आहे आणि हे वेदर तर अमेझिंग आहे. इथलं जे आजूबाजू तुम्ही पाहाल तर इथे इतकी हिरवळ आहे जी महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. शिवाय प्रसादने आम्हाला एका जंगलाच्या पॅचमध्ये नेलं, ते ऑफ रोडिंगसाठी फार चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे लिटरली रस्त्यांच्या बाजूला काजूंनी लगडलेली झाडं होती. काल पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष जाऊन झाडावरचे काजू तोडले आणि खरंच फार धमाल आली. सो थँक्यू प्रसाद, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच प्रदीप दादा. Wow, oh my god, look at how it's going. Oh, it's so fun.